नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण बघणार आहो वर्ग दहावा विषय मराठी कविता नववी आश्वासक चित्र या कवितेची कवित्री आहे निर्जा या कवितेतील स्वाध्याय कृती व्याकरण काव्यसौंदर्य आज आपण अभ्यासणार आहो स्वाध्यायमध्ये पहिले आहे कृती आणि कृतीमध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे कवितेच्या आधारे खालील कोष्टक पूर्ण करा खाली एक कोष्टक दिलेला आहे आणि त्यामध्ये काही मुद्दे दिलेले आहेत त्या मुद्द्याच्या आधारे आपल्याला हे कोष्टक पूर्ण करायचं आहे तर या कोष्टकातील पहिला मुद्दा आहे कवितेचा विषय दुसरा मुद्दा आहे कवितेतील पात्र तिसरा मुद्दा आहे कवितेतील मूल्य आणि चौथा मुद्दा आहे आश्वासक चित्र दर्शवणाऱ्या ओळी काय आहे चौथं आश्वासक चित्र दर्शवणाऱ्या ओळी उत्तरामध्ये आपल्याला या मुद्द्याचा वापर करून ते लिहायचे आहे आणि कोष्टक पूर्ण करायचं आहे आता कवितेच्या विषय या कोष्टकमध्ये आपल्याला लिहायचं आहे स्त्री पुरुष समानतेचे भविष्यकालीन चित्र आश्वासक आहे आता कोष्टकामध्ये दुसरा मुद्दा आहे कवितेतील पात्र तर कवितेमध्ये पात्र आहेत मुलगा व मुलगी कवितेतील कोष्टकामध्ये तिसरा मुद्दा आहे कवितेतील मूल्य आणि कवितेत दिलेले मूल्य आहे स्त्री पुरुष समानता कोष्टकामध्ये चौथा मुद्दा आहे आश्वासक चित्र दर्शवणाऱ्या गोष्टी त्या खालीलप्रमाणे मुलगी व मुलगा एकमेकांची कामे करतात भात। भातुकलीतून वास्तवात येतील भातुकलीतून वास्तवात येतील दोघांच्या हातात बाहुली व चेंडू असतील अशा प्रकारे दिलेल्या मुद्द्यांचा वापर करून कोष्टक पूर्ण करता येते कृतीमध्ये दुसरा प्रश्न दिलेला आहे खालील शब्दसमूहांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा खाली काही शब्दसमूह दिलेले आहेत त्यामध्ये पहिला शब्द आहे तापलेले ऊन तर तापलेली ऊन या शब्दाचा अर्थ होतो भविष्यातील धकधकते वास्तव होय तापलेला ऊन या शब्दाचा अर्थ होतो भविष्यातील धकधकते वास्तव होय तर दुसरा शब्द आहे आता आश्वासक चित्र कवितेनुसार आश्वासक चित्र या शब्दाचा अर्थ होतो भविष्यात स्त्री पुरुष समानता वास्तवात येईल याचे आश्वासन होय आश्वासक चित्र या शब्दाचा अर्थ होतो भविष्यात स्त्री पुरुष समानता वास्तवात येईल याचे आश्वासन होय अशा प्रकारे खालील शब्दसमूहांचे अर्थ आपल्याला लिहिता येतात कृतीमध्ये तिसरा प्रश्न दिलेला आहे मुलीचा आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या कवितेतील ओळी शोधा मुलीचा आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या कवितेतील ओळी खालीलप्रमाणे यामध्ये पहिली ओळ आहे मी दोन्ही करू शकते एकाच वेळी हे मुलीचा आत्मविश्वास व्यक्त करणारी कवितेतील पहिली ओढ आहे तर दुसरी ओळ आहे उंच उडलेला चेंडू आभाळाला शिवून नेमका येऊन पडतो तिच्या ओंजळीत ओळ पुन्हा एकदा वाचते मी दुसरी ओढ आहे उंच उडलेला चेंडू आभाळाला शिवून नेमका येऊन पडतो तिच्या ओंजळीत अशा प्रकारे मुलीचा आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या कवितेतील ओळी आपण लिहू शकतो प्रश्न चौथा आहे चौकट पूर्ण करा चौकट पूर्ण करण्यासाठी खाली प्रश्न दिलेला आहे कवयित्रीच्या मनातील आशावाद तर कवयित्रीच्या मनात कोणता आशावाद आहे काय आशावाद आहे हे आपल्याला चौकटीमध्ये लिहायचं आहे उत्तर भविष्यात स्त्री पुरुषामध्ये परस्पर स्नेहभाव व सामंजस्य निर्माण होईल काय आहे कवित्रीच्या मनात असणारा आशावाद भविष्यात स्त्री पुरुषामध्ये परस्पर स्नेहभाव व सामंजस्य निर्माण होईल हा आशावाद या कवितेमध्ये कवयित्रीच्या मनात आहे प्रश्न पाचवा आहे कवितेतील खालील घटनेतून विचारातून आढळणारा व्यक्तीचा गुण लिहा खाली काही वाक्य दिलेले आहेत काही घटना दिलेल्या आहेत त्या घटनेतून नेमका त्या व्यक्तीचा कोणता गुण आपल्या लक्षात येतो तो त्या चौकटीमध्ये लिहायचा आहे तर पहिलं वाक्य आहे किंवा पहिली घटना आहे मांडी घालून मुलगा बसतो गॅस समोर मांडी घालून मुलगा बसतो गॅस समोर उत्तर आहे सहकार्य यामध्ये जो मुलगा सांगितलेला आहे त्या मुलाच्या विचारातून आपल्याला सहकार्याची भावना दिसून येते त्याच्याजवळ सहकार्य हा महत्त्वाचा गुण आहे दुसरी घटना आहे मी दोन्ही करू शकते एकाच वेळी काय आहे मी दोन्ही करू शकते एकाच वेळी उत्तर आत्मविश्वास या ओळीमधून किंवा या घटनेमधून आपल्याला आत्मविश्वास हा गुण प्रत्ययास येताना दिसतो तिसरी घटना आहे जिथे खेळले जातील सारेच खेळ एकाच वेळी काय आहे जिथे खेळले जातील सारेच खेळ एकाच वेळी उत्तर समंजसपणा म्हणजेच ज्यावेळी स्त्री पुरुष मुले मुली एकत्र नांदायला लागतील एकत्र जीवन जगतील तेव्हा समंजसपणा हा गुण दिसायला लागेल अशा प्रकारे दिलेल्या घटनेतून आढळणारे व्यक्तीचे विविध गुण लिहिता येतात प्रश्न सहावा आहे काव्यसौंदर्य काव्यसौंदर्यामध्ये पहिला प्रश्न आहे खालील ओळींचे तुमच्या शब्दात रसग्रहण करा ओळी आहे वाहतुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांचाही काय प्रश्न वाहतुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांचाही उत्तर वरील ओळींचे रसग्रहण आपल्याला आशय सौंदर्य काव्यसौंदर्य भाषिक वैशिष्ट्ये या मुद्द्यांच्या आधारे लिहायचे आहे पहिला मुद्दा आहे आशय सौंदर्य आश्वासक चित्र ह्या कवितेमध्ये कवयित्री नीरजा यांनी स्त्री पुरुष समानतेचे भविष्यकालीन चित्र आश्वासकरित्या कसे साकारले आहे हे एक मुलगा व मुलगी या प्रतीकांचा वापर करून खूप छानपणे दाखवले आहे दुसरा मुद्दा आहे काव्यसौंदर्य भातुकलीच्या जगातील जीवन हे स्वप्नमय असते त्यातला संसार लुटुपुटीचा मजेशीर असतो जसे आताच सुरू होतो आणि काही वेळातच संपूनसुद्धा जातो मोठेपणी प्रत्यक्ष जबाबदाऱ्या ह्या वास्तवावर अवलंबून असतात त्यामुळे वाहतुकलीच्या स्वप्नाळू जगातून प्रत्यक्ष खऱ्या जीवनात जेव्हा प्रवेश होतो तेव्हा सत्य स्वीकारावे लागते खऱ्या जीवनात नेहमीच दुःख किंवा आनंद कायम राहत नाही अशावेळी स्त्री पुरुष यांची एकमे एकमेकांना प्रेमाची स्नेहाची साथ असेल तर समजूतदारपणाने व सहकार्याने आनंदाने जीवन जगता येईल व जगात ते चांगल्या प्रकारे वावरतील वरील ओळींचे भविष्यकालीन आशावादी चित्र काव्यसौंदर्यामध्ये लिहिता येते तिसरा मुद्दा आहे भाषिक वैशिष्ट्य वरील ओळीमधून लहान मुलांच्या खेळातून विचारगर्भ चिंतन अनुभवायला मिळते कवयित्रींनी अगदी साध्या विधान विधानातून विचारगर्भ आशय थेट मांडला आहे स्त्री पुरुष समानता हा अत्यंत निकटचा जिव्हाळीचा विषय जिव्हाळ्याचा विषय सहजपणे व्यक्त होताना दिसतो भविष्यात स्त्री पुरुषामधील सामंजस्याचे सामंजस्याने मन आकर्षित होईल असे प्रगल्भ व सुंदर चित्र हातात हात असेल या ओळीतून प्रगट केले आहे किंवा प्रगट करण्याचा प्रयत्न दिसून येतो स्वप्न आणि सत्य यांची सांगड कमी पण योग्य शब्दात घातली आहे अशा प्रकारे भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांचाही या ओळींचे रसग्रहण लिहिता येते काव्यसौंदर्यामध्ये दुसरा प्रश्न आहे ती म्हणते मी दोन्ही करू शकते एकाच वेळी तू करशील या ओळीचा तुम्हाला कळलेला अर्थ स्पष्ट करा प्रश्न पुन्हा एकदा वाचते ती म्हणते मी दोन्ही करू शकते एकाच वेळी तू करशील या ओळीचा तुम्हाला कळलेला अर्थ स्पष्ट करा उत्तर आधुनिक जगातील स्त्रीचे सामर्थ्य व सहभाग याविषयी दृढ विश्वास व्यक्त करताना आश्वासक चित्र या कवितेमध्ये कवयित्री निर्जा यांनी मुलीच्या तोंडी आलेले हे उद्गार लिहिले आहेत भातुकली खेळणारी मुलगी चेंडू उडवून झेलणारा मुलगा उन्हाच्या आडोशाला खेळत होती भातुकली खेळणारी मुलगी स्वतःच्या मांडीवरची बाहुली खाली ठेवते आणि बाजूला चेंडू खेळणाऱ्या मुलाकडे जाते व चेंडू मागते हे दृश्य कवयत्री खिडकीतून पाहत होती तेव्हा कवयित्रीतील थी तो मुलगा मुलीला चिडवताना हिनवताना दिसला तू पाल्याची भाजीच कर चेंडू उडवणे तुला जमणार नाही हे तुझे काम नाही तेव्हा त्या मुलीच्या मनातला आत्मविश्वास जिद्द जागी होते आणि ती मुलगी म्हणते मी स्वयंपाक व चेंडू उडवणे हे दोन्ही कामे एकाच वेळी करू शकते तू माझे काम करशील का असे आव्हान देते असे आव्हान ती त्या चेंडू खेळणाऱ्या मुलाला देते मुलीच्या उद्गारातून कवयित्रीने स्त्रीचे सामर्थ्य मार्मिक शब्दात सांगितले आहे अशा प्रकारे ती म्हणते मी दोन्ही करू शकते एकाच वेळी तू करशील या ओळीचा अर्थ स्पष्ट करता येतो काव्यसौंदर्यामध्ये तिसरा प्रश्न आहे कवितेतील मुलगा आणि मुलगी कशाचे प्रतिनिधित्व करतात असे तुम्हाला वाटते तुमच्या शब्दात लिहा प्रश्न पुन्हा एकदा ऐका कवितेतील मुलगा आणि मुलगी कशाचे प्रतिनिधित्व करतात असे तुम्हाला वाटते तुमच्या शब्दात लिहा उत्तर कवितेतील मुलगा हे पुरुष जातीचे प्रतीक आहे तर मुलगी हे स्त्री जातीचे प्रतिनिधित्व करते हे दृश्य कवयित्री निर्जा यांनी स्त्री पुरुष समानतेचे भविष्यकालीन परिस्थिती आश्वासक चित्र या कवितेमध्ये रंगवले आहे स्त्री पुरुष समानता एकता ही संकल्पना अजून फारसी लोक मानत नाहीत ही संकल्पना बाल्यावस्थेतच आहे म्हणून स्त्री पुरुष समानता हे तत्व वाचकासमोर मांडताना मुलगा व मुलगी हे लहान वयातील दाखवले आहेत हीच मुले येणाऱ्या भावी तरुण पिढीचे एकत्र खेळ खेड़ खेळतील कामे करतील स्त्री पुरुष वेगळे नसून एक आहेत असं समजायला लागतील अशी आशा मुलगा व मुलगी या प्रतिकामधून व्यक्त केली स्त्री पुरुषामध्ये भविष्यात परस्पर सामंजस्य व स्नेहभाव प्रेम आदर निर्माण होऊन स्त्री पुरुष समानता नक्कीच निर्माण होईल असा दृढ विश्वास आश्वासक चित्र या कवितेमध्ये नीरजा यांच्या मते व्यक्त होते काव्यसौंदर्यामध्ये चौथा प्रश्न आहे स्त्री पुरुष समानतेबाबत तुम्हाला अपेक्षित असलेले चित्र तुमच्या शब्दात रेखाटा प्रश्न ऐका का स्त्री पुरुष समानतेबाबत तुम्हाला अपेक्षित असलेले चित्र तुमच्या शब्दात रेखाटा उत्तर कवितेमध्ये मुलगा व मुलगी परस्परांचे खेळ सहकार्याने खेळत असतात यावरून मुलांच्या वागण्यात झालेले बदल चांगले आहेत स्वागतार्ह आहेत दैनंदिन जीवनात आपली कामं करताना घरसंसार सांभाळायला शिकेल त्यामुळे तो मोठा झाल्यावर स्त्रियांची कामे करणे यामध्ये कमीपणा लाज मानणार नाही एकविसाव्या शतकात स्त्रियाच्या स्त्रिया पुरुषांची कामे सहजपणे व चांगल्या पद्धतीने पार पाडत आहेत स्त्री पुरुषांनी आपले काम एकत्र येऊन करणे हे उद्याच्या जगाचे आश्वासक असेल मुले व मुली सारे खेळ खेड़ एकत्र खेळतील भातुकलीच्या या स्वप्नाळू जगातून प्रत्यक्ष वास्तवात स्त्री पुरुषांची एकमेकांना साथ असेल स्त्री पुरुषामध्ये भविष्यात सामंजस्य व स्नेहभाव निर्माण होऊन स्त्री पुरुष समानता रुजायला खूप मोठा हातभार लागेल स्त्रीपुरुष समानतेचे चित्र प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळाले पाहिजे हे मला अपेक्षित आहे अशा प्रकारे स्त्री पुरुष समानता मला अपेक्षित आहे अशा प्रकारे आपण आश्वासक चित्र या कवितेचा स्वाध्याय पूर्ण केला आहे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आमचे हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी खाली दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा काही समस्या असतील काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद